शिक्षक म्हणून या जे बसलेले ते मॅचचा आनंद सध्या घेत आहेत. ओमकारा बरोबर कॅमेरामॅनच्या माध्यमातून एक क्षणचित्र सध्या यूट्यूबला दाखवले जात आहे स्क्रीनवरती. पा क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या मोहामध्ये पडलेला प्रत्येक प्रेक्षक जिथे जागा भेटेल तिथे उभा राहून मात्र या मॅचचा आनंद घेतोय आणि हे खरं आहे. ओमसा एमटीसी स्ट्राइकिंग एंडला दशरथ आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. ओहो पहिला फुल टॉस चेंडू मिड विकेट रिझन मध्ये यही मात्र आपण पाहिलं तर चेंडू वेगाने निघून जातोय अगदी चार धावेसाठी आणि या चौकाराने मात्र सुरुवात झाली इथे अर्थातच डावरी इलेव्हन डावरी संघ. श्रीयस स्ट्राइकिंग एंडला श्री सिद्धेश्वर इलेवन डावरी संघ तुम्ही पाहताय. यावी फटका चांगला आहे दमदार आहे. इथे देखील आपण पाहिलं तर अगदी कला दाखवली कलात्मक फटका मात्र खेळून काढलाय. अंदाज आपण पाहिलं तर नॉन स्ट्राइकिंग एंडला राजू आहे मात्र राजूला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने साथ दिली जाते दशरथच्या माध्यमातून बॅक टू बॅक दोन चौकार मात्र इथे जरूर आलेले आहेत आणि या दोन चौकाराने मात्र धावफलकावरती आठ धावा सध्या सजल्या गेल्या. हो यावे मात्र आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहे थोडीशी चुकी होते मात्र चेंडू पहिला चौकार दुसरा चौकार तिसरा देखील बॅक टू बॅक इन दी रो हॅट्रिक चौकार यावे मात्र बॅटर दशरथच्या बॅट मधून मात्र येते. एका साइडला आपण पाहिलं तर श्री सिद्धेश्वर इलेव्हन डावरी संघ तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर श्री विघ्नेश्वर घोटील संघ. दोन्ही संघ आपण पाहिले तर या पॅटर्न टेनिस क्रिकेट मध्ये असे खूप संघ आहेत जे आपल्या कुलदैवताच्या कुलदेवीच्या नावाने मात्र जरूर खेळतात आणि अशा प्रत्येक संघ गावाचं देवाचं नाव घेऊन मात्र खेळत असतो. यावेळी फटका आपण पाहिला तर जरूर बाउन्स होतं चेंडू राईज होणाऱ्या चेंडूला मात्र बॅकफुटला पूर्णपणे फ्रंटफुटला येऊन मात्र हुक करण्याचा प्रयत्न मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. या एका धावेने धाऊ फलक आपण पाहिले तर अर्थातच ओहो यावी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत मात्र सुरेख झेल यावी मात्र कंप्लीट केली जाते. व्हॉट अ कॅच यार काय झेल यावी मात्र कंप्लीट केले फलंदाजाला यावी मात्र पूर्णपणे मात्र सावलीच्या दिशेने मागे जावं लागतं. रत्न आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानामध्ये जरूर ट्रॅव्हल झाला जिथे मात्र आपण पाहिलं तर दसऱ्याची फलंदाजी मात्र चांगली राहिली दमदार खेळ राहिला दसऱ्याचा मात्र तज्ज्ञता आपण पाहिलं तर राजू आणि रतन. ओहो थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी जिथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र जरूर संपुष्टात येतोय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र 13 धावा सध्या स्कोर कार्डवरती सजलेल्या आपण पाहतोय. 13 लॉस ऑफ दी वन विकेट ही धाव संख्या सध्या आपण पाहतोय. अर्थातच श्री सिद्धेश्वर इलेव्हन डावरी इलेव्हन श्री सिद्धेश्वर डावरी इलेव्हन या संघाची. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र संपुष्टात आल्यानंतर 13 धावा स्कोर कार्डवरती जरूर सजवल्या गेल्यात. विकेट एक माघारी गेली आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच प्रदीप मात्र गोलंदाजीसाठी जरूर 500 रन केला जातोय. श्री सिद्धेश्वर धावरी इलेव्हन संघाकडून आपण पाहिलं तर महत्वाचा बॅटर अष्टपैलू खेळाडू मात्र संपूर्ण संघ आपण पाहिलं तर घेऊन चालणार हा बॅटर मात्र सध्या स्ट्रायकिंग एंडला राज्य त्याचं नाव आहे. ओ यावी मात्र आपण पाहिलं तर फ्रंट फुटला येऊन आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅट अगदी बॅटीच्या टोला लागलेला हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपामध्ये प्राप्त होतोय. डिक्लेअर झोन मध्ये माफ करा निर्धाव स्वरूपामध्ये आलेल्या
या चेंडू ने मात्र धाव संख्या थांबवली जी 13 च्या घरामध्ये आहे। ओ यावी मात्र आपण पाहिलं ऑन दी ठो खेळण्याचा प्रयत्न जिथे मात्र चेंडू आपण पाहिलं तर इन राइज फटका मात्र जरूर खेळून काढला आणि यावी मात्र आपण पाहिलं डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र जरूर जाते या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या 14 च्या घरामध्ये मात्र जरूर जाऊन पोहोचतीये। चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर अर्थातच दोन चेंडूचा खेळ मात्र जरूर झाला मासोबत आपण पाहिलं तर सचिनजी सिकरे हे मात्र स्कोरच्या भूमिकेमध्ये मात्र जरूर जोडले गेलेत। हो यावी मात्र पुढे येऊन बॅट स्विंग केले वेगाने केलेले या बॅट स्विंग ने मात्र चेंडू आपण पाहिलं तर बेधडक सडकवरती पोहोचवला आणि इथे मात्र पुन्हा एकदा राजाने मात्र दाखवून दिले स्वतःची कला। धावसंख्या 20 च्या घरामध्ये वा पूर्णपणे बोलका स्कोर मात्र आमच्या सोबत जोडला गेला तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि स्कोर कसा असावा याचं ज्वलंत जिवंत उदाहरण मात्र सचिन शिकरे यांना आपण पाहता काय स्कोरिंग तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न थोड़ा सा बाहेर ऑफ स्टिक च्या बाहेर ठेवलेला चेंडू ऑन द राइज आपण पाहिलं तर फ्रंट फुट आपण पाहिलं तर पुढे येऊन डान्सिंग ऑफ द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न बदल आलित्य तुम्ही पाहिलं आणि आता मात्र अटॅकिंग क्रिकेटचा मात्र यावी जरूर फॉर्म्युला वापरला जातोय बॅटर राजा याच्याकडून चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर अर्थात असा चार चेंडूचा खेळ मात्र जरूर आतापर्यंत खेळून झालेला आहे। पुन्हा एकदा पुढे येऊन यावी आपण पाहिलं लेग्स वरचा फटका पूर्णपणे मात्र लॉफ्ट केलाय जिथे एक धाव मात्र जरूर कंप्लीट केलीय दुसरीचा प्रयत्न देखील अगदी वेळेवरती पूर्ण केला जातोय आणि दोन धावेच्या मदतीने मात्र धाव फलक आपण पाहिलं तर 22 च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय। पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत मात्र खेळून झालेला उर्वरित बाकी आहे फक्त एक। ओहो फ्रंट फुटला आलाय तदनंतर आपण पहिले चेंडू थोडासा बाहेर ठेवला स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू वेगाने निघून गेला विकेटकीपरच्या हातामध्ये आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते तर दोन षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि धाव फलक आपण पाहिलं तर 22 च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचला 22 ऑन अ स्कोर कार्ड। खरं तर आपण पाहिलं तर आज प्रत्येक जण एकवटला गेला प्रत्येक जण आपण पाहिलं तर आवर्जून या व्यासपीठाला भेट देतोय आणि त्यामागचं कारण आहे अर्थातच काळगाव परिसरातील एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे संघर्षाचा काळ संघर्षाचा प्रवास ज्यांचा राहिलाय मात्र आज संघर्षातून आपलं विश्व ज्यांनी निर्माण केलंय ते संजयजी आंबुळकर साहेब बापू यांचा आज वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाचं औचित्य मात्र साधून ज्योतिर्लिंग सार्वजनिक उत्सव मंडळ रामेश तेवाडी आणि रिद्धिका 11 रामेश तेवाडी यांनी आयोजित केलंय रिद्धिका चषक 2023 असा फायनलचा दिवस सध्या तुम्ही पाहताय। ओ अगदी यॉर्क चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे यावेळी मात्र मिड विकेटचा त्याने मात्र एकच धाव यावेळी मात्र प्राप्त करून दिली आहे या एका धावेच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर 23 च्या घरामध्ये मात्र जरूर जाऊन पोहोचतोय। गोलंदाज आपण पाहिलं तर विशाल पहिला चेंडू एक आले मलिना तिथे व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलेला लेग स्टिक सोडून मात्र चेंडू जरूर जातोय। पाच स्कोर म्हटलं तर सर्व गोष्टी बाजूला सरून शांत डोक्याने मात्र स्कोरिंग करणं खूप महत्वाचं राहतं तुमचं घर तुमचा प्रपंच हा सर्व बाजूला ठेवावा लागतो। ओहो यावी मात्र अगदी आपण पाहिलं मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत दोन धावा मात्र अगदी आरामामध्ये धावून घेतल्या जात आहेत या दोन धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव फलक 26 च्या घरामध्ये मात्र जरूर जाऊन पोहोचतोय। कदा ही आनंदाची गोष्ट आहे पाटणा टेनिस क्रिकेटला आणखीन एक ऑफिशियली स्कोर मात्र भेटला गेलाय। यॉर्कर यावे मात्र डोळ्याची पापणी लवेपर्यंत चेंडू निघून जातोय बॅट स्विंग होतोय मात्र आपलं अस्त्र सर्रासपणे बाहेर काढलाय यावेळी मात्र फलंदाजाला पूर्णपणे मात्र विकेट वरून काढता पाय फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे आणि अर्थातच तो बॅटर आपण पाहिलं तर श्री सिद्धेश्वर डावरी 11 या संघाचा महत्वाचा फलंदाज अर्थातच राजाला मात्र माघारी पाठवलं जात आहे। पा टेनिस क्रिकेट आहे एखाद्या गोलंदाजाने जर एका
षटकामधील पहिल्या तीन चेंडूवरती जरी तीन षटकार खाल्ले असतील तर त्या गोलंदाजाकडे असलेलं अस्त्र तुम्ही ओळखू शकत नाही आणि अगदी शेवटच्या अस्त्राला मात्र ते स्वतःचं ब्रह्मास्त्र त्याने बाहेर काढलं आणि आतापर्यंतचा टेनिस क्रिकेट विश्वामधील असलेला यशस्वी चेंडू मात्र त्याने सादर केला. त्याला म्हटलं जातं परफेक्ट यॉर्कर. तो खेळत असताना फलंदाज मात्र बीट होऊन मात्र त्रिफळा चित होताना मागे गेला. हो यावेळी मात्र आपण पाहिलं तर स्वीप मात्र जरूर खेळाय जिथे एक धाव धावून घेतली जाते स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र एकच धाव. सुरेख फटका मिड विकेट रिझन मध्ये मात्र चेंडू वेगाने जातोय. पहा आहे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र दोन धावा जरूर धावून घेतल्या जातात. तिसरीचा प्रयत्न देखील केला जातोय आणि तिसरीचा यश देखील हाती लागतंय आणि तीन धावेच्या मदतीने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय. अर्थातच 30 घरामध्ये 30 ऑन अ स्कोर कार्ड. झाली 3 ओव्हर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत मात्र जरूर सादर केलाय भट्टुको. हो यावेळी मात्र आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने मात्र एक धाव जरूर धावून घेतली जिथे दुसरीचा प्रयत्न मात्र केला जात नाही. तीन षटकांच्या अखेरीस मात्र धाव फलक 31 घरावरती थांबला गेला. आज खरं तर नरेश दादाला गेले 2 दिवस धावपळ करताना पाहतोय. खर तर हेच असतं आयोजन. पहा एखादं आयोजन जर तुम्ही भरवताय तर फक्त 2 दिवस शनिवार रविवार तुम्हाला दिसतात मात्र त्यामागे असलेला 2 आठवड्याचा प्रवास तुम्हाला दिसत नाही. सध्या धावसंख्या आपण पाहिली तर 31 घरामध्ये. कारण की गेले 2 आठवडे आपण पाहिले रात्रीचा दिवस सचिन शिखरे असेल त्याने फक्त सकाळचा दिवस जरूर केला असेल पण रात्रीचे दिवस करणारे खूप खेळाडू मात्र इथे भेटले गेलेत आणि हेच आहे सर आयोजन. सचिन शिखरे आपण पाहिलं तर माझा भाऊ लागतो नक्की भाऊकी आहे आणि नात्याचे संबंध मात्र घट्ट जरूर जोडलेत. मात्र आपण पाहिलं तर सध्या त्याचा देखील टेनिस क्रिकेटचा काळ हा उत्तम राहिला आणि आज क्रिकेट बाजूला सोडून एक आयोजकाच्या भूमिकेमध्ये असताना मात्र प्रत्येक गोष्ट सांभाळून घेतली जाते. वेळेला स्कोरिंग, वेळेला अंपायरिंग, संदीप हँडसम सँडीला कोण विसरेल, प्रत्येक गोष्ट तंतोतंत माहिती, तंतोतंत छोट्या छोट्या गोष्टींचा विचार या आयोजनामध्ये केला जातोय. क्षेत्ररक्षण यावी मात्र आपण पाहिलं पूर्णपणे मात्र चेंडू जमिनी लगत होता घासून येणारा चेंडूला मात्र पूर्णपणे झोकून यावी अडवलं गेलं आणि तदनंतर मात्र एकच धाव अर्चित केली गेली आहे. धावसंख्या आता मात्र 32 घरामध्ये जाते आणि शेवटचं षटक मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच भरतला मात्र यावी या चौथ्या षटकासाठी जरूर पाचारण केलंय. हो यावी मात्र आपण पाहिलं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी टोला चेंडू लागून प्रेक्षक जिथे आहेत डिक्लेअर झोन मध्ये तिथे मात्र जरूर जातोय. खरं तर प्रेक्षकांसाठी आपण पाहिलं तर आज महत्वाचा दिवस रविवार आहे. आज प्रत्येक जण मैदानाकडे एकवटला जाईल पुन्हा एकदा सामन्याचा आनंद घेईल. गेले 6 ते 7 महिने कंटिन्यू येणारा शनिवार रविवार प्रत्येक प्रेक्षक आवर्जून उपस्थित राहतो तीच आमची पोच पावती आहे. हो यावी चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न लॉफ्ट करण्याचा प्रयत्न टोला चेंडू लागतोय. फॉलो थ्रू मध्ये विकेट किपर गोलंदाज आपण पाहिलं तर स्वतः चेंडू खाली जाऊन मात्र कॅच कॅरी करतोय. धावफलक आपण पाहिलं तर सध्या मात्र स्थिर आहे 33 घरामध्ये. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. शेवटच्या षटकामध्ये 3 मेहनत प्रत्येक गोष्टीसाठी लागते ना. ज्यांची मेहनत यशस्वी असते त्यांची मेहनत रंग देखील आणते आणि हे खरं आहे. आज या आयोजनाची चर्चा खूप आहे. खरं तर आपण पाहिलं ज्या पद्धतीने या आयोजनाला सजवण्याचा प्रयत्न केला जातोय नटवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण की प्रत्येक आयोजक आपण पाहिलं तर आपल्या आयोजनाला चांगल्या पद्धतीने सजवतो चांगल्या पद्धतीने नटवतो तसंच हे आयोजन तुम्ही पाहताय. हो लेग स्टिक सोडून जास्तच बाहेर चेंडू जातोय. पंच आपण पाहिले दोन्ही हात समांतर करून मात्र आपल्याला इशारा करत आहेत. हा वाईट चेंडू मात्र जरूर घोषित होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 34 घरामध्ये मात्र जरूर जाते. 3 चेंडूचा खेळ आणखीन बाकी आहे. हो यावेळी फटका चांगला खेळला जिथे मात्र आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये मात्र जरूर एक धाव जाते. या एका धावेच्या मदतीने आज 36 घरामध्ये आत्ता मात्र धावसंख्या जरूर जाताना आपण पाहिली. चेंडूचा खेळ मात्र जरूर 2 बाकी आहे. खरं गणेश शिखरेचं नाव आवर्जून सचिन यासाठी घेतलं जाईल कारण की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी
आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये मात्र प्रत्येक आपला कार्यकर्ता हा महत्त्वाचं योगदान देतोय। धावपळीची सर्व काम कारण की अशासाठी हलका माणूस जरूर लागतो आणि प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं राहिले। चला मैच चेंडू पोहोचवायचा प्लीज मैदान मध्ये। दोन चेंडूचा खेळ आणखीन बाकी आहे। पहिली इनिंग सध्या मात्र तुम्ही पाहताय। पा नवीन चेंडू येतोय या तुम्ही। पा नवीन चेंडू आलेला आहे मैदानामध्ये। सर घोटील संघ एका साइडला आपण पाहिलं तर अर्थातच श्री विघ्नेश्वर घोटील संघ पूर्णपणे जेव्हा या आयोजनामध्ये या असोसिएशन मध्ये एंट्री होते तेव्हा मात्र पूर्णपणे नियमांचं पालन करून हा संघ आपल्या पहिल्या एंट्री पासून खेळतोय आणि तंतोतंत नियमांचं पालन सातत्याने केलं जातं या संघाकडून। ओ यावी बॅट स्विंग होते, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पंच वळतात, व्हाइट बॉलचा इशारा जरूर दिला जातोय। या एक्स्ट्रा धावेने धावफलक आपण पाहिलं तर 37 37 घरामध्ये मात्र जरूर जाऊन पोहोचतोय। 37 धाव संख्या मात्र 40-45 टार्गेट सचिन या मैदानामध्ये आतापर्यंत सेफ राहिलंय। आणि तुम्ही 40-45 धावा जर करताय तर या मैदानामध्ये तुम्ही तो उड असं सुरक्षित फील करता। पा मॅच बॉल येतोय मैदानामध्ये। अजूनही चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर बाकी आहे फक्त 2 आणि धाव संख्या मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचली 37 घरामध्ये। ओ सुर एक फटका लॉन्ग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे गणेश, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू कॅरी केला जातो डेंजर झोन ला। ओहो नाव लिहून घ्या, गणेश आहे या खेळाडूचं नाव। प्रत्येक जण येतोय गणेश कडे, प्रत्येक जण पाठीवरती थाप देईल। होय तुम्ही चांगला खेळ करा, तुमचं कौतुक होईल आणि कौतुक यावी मात्र केलं जातंय। काय थ्रो केलाय, डायरेक्ट हिट, जणू समोर लगोरी आहे आणि त्याला मात्र फोडण्यासाठी नजर मात्र गणेशची अगदी अतिष्ण घारी सारखी तीक्ष्ण नजर। चपळ आहे त्याची, आधीच पाहिली जी हरणासारखी होती ती मात्र काय फेकी केले, खांद्यामध्ये काय जोर आहे सर, खांद्याचा उपयोग चांगला केला जातोय। सरळ एखादा बाण जसं धनुष्यातून सोडावं तसा सरळ लाईनीमध्ये फ्लाईट गेला थोडासा चेंडू आपण पाहिलं तर हाईट घेऊन नंतर यष्ट्यांना मात्र फ्लाईटेड चेंडू उद्ध्वस्त करून घेतला। नॉन स्ट्रायकिंग एंडने विचार देखील केला नव्हता की हा चेंडू डायरेक्ट हिट केला जाईल, मात्र जोपर्यंत विचार करतो तोपर्यंत मात्र अविचार तिथेच थांबला त्याचा आणि तोपर्यंत तो मैदानाच्या बाहेर मात्र धाडला गेला। 1-2 पहा यावी मात्र बॅट स्विंग होते, मात्र तोपर्यंत यॉर्कर चेंडू मात्र निघून जातो। इथे देखील पॉपिंग क्रीजच्या बाहेर असलेला बॅटरला मात्र रनच्या स्वरूपामध्ये माघारी यावं लागतंय आणि पहिला इनिंगचा खेळ इथेच शांत होतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस मात्र 38 ऑन अ स्कोर कार्ड आणि 39 धावेचं आव्हान मात्र या मॅचमध्ये दिलं जाते, 39 रन्स टू विन। तोपर्यंत आपले सर्व स्पॉन्सर्सच्या बाबतीत जरूर चर्चा करू। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम 30,000 व आकर्षक चषक जे सन्मान्य अदन्य निवाजी आंबुळकर साहेब यांच्या माध्यमातून मात्र हे पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक दिलं जातंय, अर्थातच आदित्य आयुर्वेदिक सप्लाय कंपनीचे मालक यांच्या माध्यमातून मात्र हे फर्स्ट प्राइस दिलं जातंय। त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक चषक जे आपण पाहिलं तर माननीय सन्माननीय मारुती केसरे साहेब यांच्याकडून देण्यात येते,
त्याचबरोबर आपण पाहिलं तर तृतीय पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचं जे 12,000 रुपये रोख रक्कम ते सन्माननीय आदरणीय संदीपजी रामिष्ठे शेठ यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. चौथ्या क्रमांकाचं प्राइज आपण पाहिलं तर 10,000 रुपये रोख रक्कम ते आमचे नानासाहेब अर्थातच खशाबा पवार साहेब यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलंय. सर्व आकर्षक चषक आपण पाहिले तर सन्माननीय संजयजी आंबुरकर साहेब बापू यूट्यूब सौजन्य आपण पाहिले तर संघर्ष ग्रुप मंडप सौजन्य आपण पाहिले तर कृष्णजी जाधव साहेब डीजे सौजन्य सन्माननीय भाऊ रामिष्ठे साहेब मालिका वे टी व्ही साठी आपण पाहिले तर LIC चे विमा सल्लागार सन्माननीय अधिनय कृष्णजी पाचपुते साहेब त्याचबरोबर मालिकावीर बॅट सौजन्य आपण पाहिले सन्माननीय सिद्धनाथजी घरा साहेब उत्कृष्ट फलंदाज बॅट सौजन्य अनिकेतजी टेटमे त्याचबरोबर बेस्ट फलंदाज बेट्स गोलंदाजसाठी क्षेत्ररक्षक कूलरसाठी सन्माननीय संतोषजी मस्कर साहेब यांच्याकडून मात्र कूलर आणि त्याचबरोबर आपण पाहिले तर सामनावीर रोख रक्कमसाठी आपण पाहिले तर काळगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संस्थापक गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांच्याकडून स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सामनावीरचे सर्व टी शर्ट्स सचिनजी हेवे आभा यांच्या माध्यमातून देण्यात येते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सामनावीर कॅप सौजन्य सतीजी आचरे साहेब सामनावीर समालोचक सौजन्य येस चेंडू येतोय मैदानापर्यंत अरे संदीप जा ना पाणी घेऊन बाबा ए कुणीतरी जावा माईक चालू आहे सचिन दादा पाणी सांग बघ जाते त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर पाटण टेनिस क्रिकेट मधील नवनिर्वाचित समालोचक म्हणून ज्यांना पाहतो मान फ्रॉम महीन अर्थातच अजितजी देसाई यांचं देखील इथे आगमन झालंय. वेलकम अजित मॅन फ्रॉम रॉयल इलेव्हन मेंड. पहिला पूर्वार्धाचा खेळ मात्र संपला. सेकंड इनिंगला सुरुवात होते. टार्गेट आपण पाहिलं अर्थातच 39 धावीचं टार्गेट या मॅच मध्ये मात्र जरूर ठेवलं गेलंय. जव्या मॅच साठी जिथे मात्र आमच्या पहिल्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात येते ते कॅश प्राइज 30,000 रोख रक्कम ते आमचे आदित्य आयुर्वेदिक सप्लाय कंपनीचे ओनर सर्वे सर्वा सर्वांनी आदरणीय निवासी आंबुळकर साहेब मात्र त्यांचं आगमन झालंय. साहेब मी विनंती करेल या आपण विराजमान व्हायचं या व्यासपीठावरती. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया बॅक टू द विकेट आणि पहिलाच चेंडू यावी मात्र आपण पाहतोय अर्थातच मिडॉनच्या दिशेने. एका धावेवरती समाधान मानावं लागले. सुरुवात झाली एका धावेने. हो यावी मात्र चेंडू जरो हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे कव्हरचा. यावी आपण पाहिलं तर मिड ऑफच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख झेल वड कॅच यार क्षेत्ररक्षक. यावी आपण पाहिलं तर अमोल आहे चेंडू खाली सुरेख झेल यावी मात्र स्वीकारले.
लवकर विकेट आली आहे जिथे मात्र आपण पाहिलं तर अर्थातच मिस्टर गुरु यांना मात्र माघारी जावं लागतंय. चला थोड़ा सा स्पीड अप घ्यायचा. दादा आणि गुरु ही ओपनिंग पेयर मात्र मैदानामध्ये मात्र जरूर आली आहे. अभी आपण पाहिलं तर नवीन बॅटर सध्या आणि लवकर विकेट मात्र हाती लागली आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थात संभाजी यांच्या खात्यामध्ये पहिली ब्रेक ठेव मात्र दुसरा चेंडूवरती जरूर लागली गेली आहे. 39 धावेचं आव्हान या मॅच मध्ये मात्र समोर ठेवलं गेलं आहे. 39 हो यावी फुल ऑन लेन चा चेंडू जिथे मात्र आपण पाहिलं तर हा पॅडल स्वीप मात्र जरूर खेळला. थोडीशी मिसफील्ड होते चेंडू मात्र यावी आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये निघून जातोय चार धावेसाठी. चला थोडा सा स्पीड अप घ्यायचा आहे. हो दे विकेट हो यावी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जिथे मात्र आपण पाहिलं तर जरूर यष्ट्यांपर्यंत चेंडू फेकण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत चेंडू अगदी यष्ट्यांच्या बाजूने निघून जातोय. एक धाव अगदी वेगाने मात्र जरूर धावून घेतली आहे. एका धावीच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव फलक मात्र जरूर 6 घरामध्ये जाऊन पोहोचला. 6 धाव संख्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4. हो सुरेख यावी मात्र आपण पाहिलं तर आडव्या बॅटने जरूर खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आवाज येतोय. चेंडू निघून गेला मात्र 6 धावेसाठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स यार. काय फटका खेळलाय. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर बॅट स्विंग लवकर केले. बॅट इज अ फेज लवकर ओपन केला. ऑन दी ठो मात्र चेंडू लागल्यानंतर नंतर मात्र निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये 6 धावेसाठी. संघाची धाव संख्या दादाची दादागिरी मात्र चालू झाली आहे आणि 12 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. हो यावी मात्र जरूर टॉप एज. तदनंतर चेंडू मात्र निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि या एका धावीने धाव फलक आपण पाहिलं 13 घरामध्ये. अजय काटेकर यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकार 20 साठी मात्र येतोय. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचा कॅश प्राइज अर्थातच अजय काटकर यांच्याकडून. पा पैसा लावला गेलाय. पैसा लावल्याशिवाय पैसा वसूल मॅच होत नाही. खरंय पैसा बोलतो पैसा जाणतो. आणि यावी मात्र जरूर प्रत्येक षटकाराला 20 साठी मात्र 101 रुपयाचा कॅश प्राइज जरूर लावला गेलाय. धाव संख्या आपण पाहिली तर जरूर मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 13 घरामध्ये. 13 धाव संख्या चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर अर्थातच जाऊन पोहोचलाय. सुरुवात मात्र दुसऱ्या षटकाला जरूर होते. राजू आपण पाहिलं तर राजा गोलंदाजीसाठी जरूर येतोय. चित्रक्षणामध्ये थोडीशी हालचाल जरूर आपण पाहतोय कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हो यावी मात्र आपण पाहिलं तर अर्थातच आडव्या बॅटने मात्र लॉफ्ट केलं चेंडूला जिथे मात्र एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये कारण की चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. आणि रिधिका चषक 2023 चा मात्र आणखीन एक दमदार चौकार येतोय. धाव संख्या आपण पाहिली तर अर्थातच जाऊन पोहोचले 17 घरामध्ये. समीकरण सांगा. समीकरण ओ सुरेख स्विंग अँड मिस. यावेळी मात्र बॅट जरूर स्विंग झाले. तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते.
आता 16 चेंडू 22 धावेची गरज। हे समीकरण आमच्यापर्यंत ओम साई एमटीसी च्या माध्यमातून पोहोचवलं जातंय। ओ यावी मात्र आपण पाहिलं तर अगदी बॅकवर्ड स्केलिंग रीजन मध्ये चेंडू कॅरी केला जातोय, फेकला जातोय, तोपर्यंत डायरेक्ट हिट मात्र पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर जरूर पोहोचला गेला। आणि धाव फलक आपण पाहिलं तर अर्थातच जो जाऊन पोहोचतोय 18 घरामध्ये। चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला अर्थात स्थित। ओ यावी लीडिंग एज विकेट कीपर ने जरूर प्रयत्न केला, उंच उडी जरूर मारली आहे, मात्र तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अर्थातच डिक्लेअर झोन साठी मात्र जरूर निघून जातोय। हल्ली ऊन जास्त आहे, गॉगल्सचा उपयोग प्रत्येक जण करतोय, सन ग्लासेस परिधान करून मात्र प्रत्येक जण जरूर मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जरूर उतरतोय। यावेळी पाहिलं तर अगदी ऑन दी टो चेंडू मात्र जरूर लागतोय, हवेमध्ये असणारा चेंडू डिक्लेअर झोन साठी मात्र जरूर निघून गेलाय। जिथे एका धावेच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला 20 घरामध्ये। जबाबदारी स्वीकारणं आणि जबाबदारी झटकणं, कदा स्कोरने जबाबदारी झटकले यावी या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। आबा येळवे यांनी मात्र सध्या धुरा सांभाळताना ओ बॅकफुटला जाऊन यावी मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी खांद्याच्या वरून निघून जातोय। दोन षटकांचा खेळ मात्र यावी समाप्त होतोय आणि दोन षटकांची अखेरीस धावसंख्या आहे 20 घरामध्ये। अजूनही येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज। 12 चेंडू 19 गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अर्थातच शिवा गोलंदाजीसाठी जरूर येतोय। वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन मात्र 12-19 समीकरण। आवी आपण पहिलं स्ट्रायकिंग एंडला बॅक स्विंग करतोय, मात्र तोपर्यंत व्हाईट बॉल मात्र जरूर पंच आपल्यापर्यंत दर्शवतात। या एक्स्ट्रा धावीने मात्र धाव फलकामध्ये जरूर बदल होतोय। जय आपण पाहिलं तर VCC सनपूर संघाचा जय आजही मात्र VCC सनपूर संघामध्ये खेळताना दिसतोय। हो यावी मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहिला तर गुड लेन स्पॉट वरून मात्र जरूर शरीराचा वेध घेतोय। चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर अर्थातच आतापर्यंत झालेला आहे 1 आणि तोपर्यंत धाव फलक 21 घरामध्ये मात्र जाऊन सजलाय। 21 ऑन अ स्कोर कार्ड। हो इथे देखील आपण पाहिलं लेग स्टिक मात्र अगदी सोडून चेंडू निघून जातोय, व्हाईट बॉलचा इशारा मात्र पण आपल्यापर्यंत कळवत आहेत। आणि या एक्स्ट्रा धावीने मात्र धाव फलक आपण पाहिलं तर जरूर 22 घरामध्ये जाऊन पोहोचतोय। 22 ऑन अ स्कोर कार्ड। एका साईडला आपण पाहिलं तर श्री सिद्धेश्वर डावरे 11 तर दुसऱ्या साईडला श्री विघ्नेश्वर घोटीला, या दोन संघ एकमेकांसोबत बॅट स्विंग होते मात्र तोपर्यंत स्विंग अँड मिस। बॅटर यावी पाहिलं तर पूर्णपणे मात्र फेल ठरतोय, कारण की अभिला आपण पाहिलं तर आतापर्यंत मात्र रीड करता आलं नाहीये गोलंदाजाला, आणि गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने मात्र ओळखलंय फलंदाजाचं मन। हो यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न चित्रक्षक असेल मिडविकेट रिजन मध्ये, एक धाव मात्र वेगाने, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, एकावरती समाधान। एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव फलक मात्र जरूर जाऊन पोहोचला, जो म्हणजे 23 घरामध्ये। चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर अर्थातच 3 आणि आणखीन 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे। ओहो यावी मात्र आपण पाहिलं तर अर्थातच पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, बॅट स्विंग होते अवे फ्रॉम दी बॉडी, थोडासा बाहेर ठेवला
ऑफस्टिक बाहर चेंडूला मात्र पुढे येऊन छेडछाड करण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेला विकेटकीपरच्या हातामध्ये आराम करताना पाहिला। चार चेंडूचा खेळ आतापर्यंत जरूर खेळून झालेला, उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे दोन। अजूनही दोन चेंडू मात्र बाकी असतील या मॅच मधील। तिसरा षटक अजूनही प्रगतीपथावरती, आणखीन समीकरण आपण पाहिलं तर जरूर समीकरण ओमसा एमटीसी च्या माध्यमातून दाखवलं जाईल। आठ चेंडू आणि सोळा धावेची गरज, आठ चेंडू सोळा धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे दोन धावा मात्र तुम्हाला हवेत, प्रत्येक षटकामागे आठ धावा मात्र तुम्हाला जरूर प्राप्त करायचे। आठ सोळाचं समीकरण पहा, लॉन्ग ऑन वरून जरूर काही ना काहीतरी या गोष्टी पोहोचवल्या जातात। प्रत्येक क्षेत्रचक आपण पाहिलं तर गोलंदाजाला जरूर काही ना काहीतरी खाना खून करून मात्र चेंडूची लाईन आहे लेंथ मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। आम्ही चार दिवस आमची कशी हालत झाली असेल, दोन दिवसात एक्स्ट्रा धाव जरूर येते, व्हाईटच्या स्वरूपामध्ये आलेली एक्स्ट्रा धावेने मात्र आणखीन धाव फलकामध्ये बदल होतोय। आता मात्र गोलंदाज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय की काय, अवे प्रसू थोडासा शरीरापासून बाहेर ठेवणाऱ्या चेंडूने मात्र यावी शरीरापासून जास्त बाहेर गेलाय आणि इथे एक्स्ट्रा मध्ये मात्र जरूर धाव आली आहे। ओ यावी मात्र अगदी सफल होऊन जिथे मात्र अगदी बॅट स्विंग केली आहे, बॅटीच्या अगदी मिडलला लागलेला चेंडू मात्र वेगाने निघून गेलाय आणि यावी कॉक कॉर्नर मात्र जरूर कंप्लीट करतोय। सहा धावेसाठी षटकार येतोय आणि या षटकाने धाव फलक आपण पाहिलं तर आणखीन सजवला जातोय 30 घरामध्ये। आता समीकरण आपण पाहिलं तर अर्थातच बदललं जाईल, सात चेंडू आणि नऊ धावेची गरज। हलक्या हाताने जरूर खेळून काढण्याचा प्रयत्न, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते आणि या तीन षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होते। सहा चेंडू मध्ये आता मात्र आठ धावा विजयासाठी हवेत। एका साइडला आपण पाहिलं तर श्री विघ्नेश्वर घोटील संघ, तर दुसऱ्या साइडला श्री सिद्धेश्वर डावरी संघ। चला टीम मीटिंग घ्यायची नाही, थोडासा स्पीडअप घ्यायचा प्लीज। ओहो यावी यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र जरूर येते। आता समीकरण पाच चेंडू आठ च आहे, पाच चेंडू पाच चेंडू सात। ओहो नाही नाही, ही लाईन पकडून चालणार नाहीये, ये लाईन गलत आहे आणि यावेळी मात्र लेगस्टिक पूर्णपणे सोडून जातोय। आता पाच चेंडू सहा धावेची गरज, पाच चेंडू सहा धावेची गरज, पाच सहा। दोन मिनिट अंपायर, हो यावी मात्र अगदी बॅटीच्या बॉटमला लागलेला चेंडू जिथे मात्र मिडविकेट रिझर्व मध्ये एक धाव हो चुकी होती।
ही चुकी अर्थात सिद्धेश्वर इलेवन डावरी संघाला मात्र बैटिंग करते डावरी संघ श्री सिद्धेश्वर इलेवन डावरी संघाला थोड़ी महाग ही चुकी जरूर ठरू शकते। आता विजयासाठी धावा हव्यात अर्थात चार काय सांगता यार तुम्ही सुकवताय कशाला ये बोलते चार धावा पाहिजे विजयासाठी फक्त एक धाव विजयासाठी हवी आहे मी म्हणलं विजयासाठी धावे हवे अगदी हो यावी मात्र विनिंग फटका गोल्डन सिक्स समालोचन कक्षाला मानवंदना देणारा अगदी मान्यवरांच्या भेटीला चेंडू मात्र निघून जातोय जिथे आपण पाहिलं तर अर्थातच मॅच विन झाला श्री विघ्नेश्वर घोटील संघ इथे मात्र विजेता होतो विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। चला टॉस साठी या अर्थातच श्री विघ्नेश्वर घोटील आणि कुसरून इलेवन दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी